हेलो हेलो, तो पहले शूट ओवर थी, एक धाव, 22 धावांची गरज 24 चेंडूंच्या माध्यमातून, चांगला फटका, फक्त एकच धाव, सिंगल। दोन धावा पाहायला मिळतील। पुढे सरसावून मारलाय आणि एका धावेला फक्त समाधान मानावं लागतंय। जस्ट सिंगल, तीन चेंडूंचा खेळ संपतो आणि तीनच धावा, तीन चेंडूंमध्ये तीन धावा आपल्याला पाहायला मिळतील। केसीसी आणि त्यांना फाईट करतोय आश्रय संघ। आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये स्टेशन वाईजचे 8 संघ आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळतील। काल महाराजा स्पोर्ट्स संघाने टॉप 3 मध्ये आपलं स्थान पक्क केलंय। आजच्या दिवसात देखील एक संघ पुढे सरकेल आणि त्यांच्याशी फाईट करेल। चांगला फटका, एकच धाव, जस्ट सिंगल, चार चेंडूंचा खेळ संपलाय। चार चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 4, पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, फलंदाज बसतोय, पहिला धक्का आशिष बॅक टू द पॅवेलियन। मिलिंद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। आपण पाहिले तर शेवटचा चेंडू आता मात्र या षटकातला शिल्लक असेल। धावसंख्या फक्त आणि फक्त 4। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कल्याणचे अत्यंत लोकप्रिय समाजसेवक सन्माननीय सचिनजी शिरसाट यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन। चांगला स्टिअर आउट फटका पाहायला मिळतोय, जस्ट सिंगल। आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, तब्बल 5 धावा। अजूनही आपण पाहिलं 18 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज, 18 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण। दोन्ही संघांनी नोंद घ्या, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल याची नोंद घ्या। कुठल्याही प्रकारचा टॉस किंवा चेसिंग कंपल्सरी हा नियम या स्पर्धेमध्ये नसेल। दुसरं षटक गोलंदाज हेमंत बारी आणि मेहुल बारियाचा संघ, दोन बंधू एका संघामध्ये पाहायला मिळतील। हॅलो, दोन्ही आपण पाहिलं तर खूप चांगले खेळाडू। स्ट्राईक एंडला फलंदाज मिलिंद, हेमंत गोलंदाजी मार्गावर, पहिले षटक आधारतोय वैयक्तिक। यावेळेस मात्र चांगला चेंडू आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय। 17 चेंडूंमध्ये अजूनही 17 धावांची गरज, 17 चेंडू आणि 17 धावा। आपण पाहिलं तर लो स्कोरिंगची मॅच जरी असली तरी अत्यंत रोमहर्षक होऊ शकते। हेमंत पुनश्च एकदा व्यासपीठाच्या एंडकडनं वेगवान चेंडू, चांगली गोलंदाजी आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने बसतोय। अजून एक धक्का, फलंदाज मिलिंद बॅक टू द पॅवेलियन।
तर अभिजीत न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवर. हेमंत पुनश्च एकदा दोन चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केली नाही आणि एक गडी बाद केलाय असा गोलंदाज. कॉमेंटरी बॉक्स एंडकडनं पुन्हा एकदा वेगवान ते सर्रार चेंडू आणि यावेळेस मात्र येणारा हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. तीन चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केली नाही या षटकामध्ये गोलंदाज. हेमंतचा विचार केला तर अजूनही समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलतंय. 15 चेंडूंमध्ये अजूनही 17 धावांची गरज. हेमंत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं स्ट्राईक एंडला फलंदाज. अभिजीत पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका, जस्ट सिंगल, एकच धाव या एका धावीने धावसंख्या आता मात्र सरकते पुढे 6 धावा. आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ या षटकातला झाला आणि एकच धाव खर्च केली आहे आणि हे षटक फार महत्वाचं असेल जर संघ सामना जिंकेल गोलंदाजी करत असताना. आपण पाहिलं तर केसीसी संघ जर सामना जिंकेल तर खूप महत्वाचा वाटा असेल हेमंतचा, कारण हेमंतच्या षटकामध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत आली आहे. वेगवान चेंडू यावेळेस मात्र धावचीची संधी, नॉन स्ट्राइकिंग एंडला फलंदाज बाद होईल आणि अजून एक धक्का बसतोय अभिजितच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. आणि आता मात्र धक्का बसतोय आपण पाहिलं तर तिसरा धक्का या षटकामध्ये. दोन विकेट आपल्याला पाहायला मिळतील, ही विकेट मात्र धावचीतच्या स्वरूपामध्ये. अजूनही आपण पाहिलं तर षटकातला एकमेव चेंडू शिल्लक असेल. बघूया नवीन ऑन स्ट्राईक आणि गोलंदाज हेमंत पुनश्च आपल्या षटकातला अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवरती काय घडेल. नवीन ऑन स्ट्राईक, एकच धाव खर्च केली या षटकामध्ये. वेगवान चेंडू, चांगला फटका आणि यावेळेस जस्ट सिंगल, एक धाव इझिली कंप्लीट होते आणि या एका धावेनंतर धावसंख्या धावकरी 7. अजूनही आपण पाहिलं 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावांची गरज. दोन्ही संघनायकांनी या गोष्टीची नोंद घ्या. सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर होईल. आता नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत एजी स्पोर्ट्स आणि सारा 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय एजी स्पोर्ट्स आणि सारा 11. गोलंदाज येतोय, आपण पाहूयात तिसरं षटक. हर्षल आणि हर्षल कशी गोलंदाजी करेल, कारण खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर हेमंतनी केली. नवीन ऑन स्ट्राईक आणि आता मात्र नवीन वरती खूप काही अवलंबून असेल. नवीन जर चांगली फलंदाजी करतोय मात्र यावेळेस एक मोठा धक्का दिलाय. नवीन सारखा फलंदाज ज्याच्यावरती अपेक्षा होत्या तो फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हिलियन आणि अजून एक धक्का बसेल नवीनच्या स्वरूपामध्ये सलामीचा फलंदाज बाद. चला यायचंय सारा 11 चे कॅप्टन ब्रिजेश नवीन फलंदाज. आणि ब्रिजेश वरती आता मात्र सामन्याचं चित्र असेल. ब्रिजेश जर चांगली फलंदाजी करतो तर संघ निश्चितपणे सामना जिंकेल, पण ब्रिजेशला देखील थोडा संघर्ष जरूर करावा लागेल. पहिल्या चेंडूला गडी बाद आणि यावेळेस मात्र वेगाने एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये.
यावेळेस मात्र येणार हा डॉट चेंडू. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. नऊ चेंडू आणि 14 धावांची गरज. वेगवान चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. 8 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची गरज. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. ब्रिजेश ऑन स्ट्राईक आणि ब्रिजेश वरती काय अवलंबून आहे बघा सामन्याचं. पुढे सरसवला यावेळेस मात्र बघूया पंचांचा निर्णय अंतिम असेल. खेळाडूंना विनंती असेल, पंच डिस्कस करतील आणि पंच आपला निर्णय देतील. दरम्यान पंच हा डॉट चेंडू, डॉट चेंडू आलाय. पंच जितेंद्र कदम सर, मॅन फ्रॉम विक्रोली, नंतर प्रसाद साबळे आणि स्वराज भालेराव असे तीन ऑफिशियल पंच. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र अजून एक आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना एक धक्का दिलाय, फलंदाज आउट होतोय. दोनच धावा या षटकामध्ये आल्या आणि सामना आता मात्र फिरतोय. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 2 आणि या तिसऱ्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. 6 चेंडू आणि तब्बल 13 धावांची गरज पाहायला मिळतील. तेरा धावांची गरज पाहायला मिळेल. बघूया ब्रिजेश वरती सर्व काय अवलंबून असेल या सामन्याचं. जर ब्रिजेश पहिल्या 2 चेंडू वरती चांगला धावा घेईल तर मात्र संघ कमबॅक करू शकतो. पण गोलंदाज संकेत, पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र चांगली लाईन लेंथ पाहायला मिळेल. इट इज डॉट निर्धाव चेंडूची समाप्ती. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसा चांगला फटका आणि चांगलं क्षेत्र यावेळेस येणारा हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही सामन्यामध्ये बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि तब्बल 13 धावांची गरज. सामना जर टाय होईल तर मात्र तुम्हाला सुपर ओव्हर खेळावी लागेल स्पर्धेचा नियम. एक जबरदस्त मॅच पहिला सामना. पुढे सरसावला यावेळेस आणि जस्ट सिंगल मिळते. सिंगल ही कम्प्लीट होऊ शकत नाहीये. फलंदाज धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद होतोय आणि आता मात्र एक धक्का बसतोय केसीसी संघाला. न्यू बॅट्समन इन क्रीज आपल्याला पाहायला मिळेल अजय. आणि अजय बघूया संघाला विजय मिळवून देऊ शकतो. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, तेज तर्रार, व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. येणार हा डॉट चेंडू आणि आता मात्र सामन्यावरती जबरदस्त पकड मजबूत केली आश्रय संघानी. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र जबरदस्त खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. येणार एकमेव चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 13 धावांची गरज. आणि मेडन षटक होईल का या दिवसातलं बघूया. वेगवान चेंडू पुढे सरसावलाय आणि यावेळेस मात्र मेडन षटक देखील टाकलंय गोलंदाज संकेतने. विजयी संघाचं अभिनंदन आणि आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जाऊयात.